खरच या जगात कुणी कुणाचं घ्यायचं हे आज कळलं मला. संपूर्ण जग स्वार्थाने बरबटलेलं आहे, पण ते त्याला कसा ना कशाचा तरी स्वार्थ आहे. जन्मदात्या बापाला सुद्धा पुढच्या मुलाकडून स्वार्थ आहे. या स्वार्थी जगात माणसानं जगायचं कसं? अरे माणूस म्हणून जन्माला आलेल्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर माणसाने प्रथम मनात असणारा स्वार्थी मना बाजूला काढून ज्या दिवशी माणूस निस्वार्थीपणे जगण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी तो माणूस म्हणून जन्माला आलेले त्याच्या जीवनाचं सार्थक होत असतं. तरी सांगणार कोण? आज बाबासाहेबांनी आपल्याला राजदरबारातून हद्दपारची सभा दिली, पण आता जायचं कुठं राहायचं कुठं? नमस्ते महाराज. नमस्ते. पाहिजे तरी नाही म्हणजे बाबासाहेबांनी मला परत आणण्यासाठी तरी पाठवलं नाही ना? परत आणा पाठवते द्विती मग नोकरी सोडून आलो. अरे पण तुझा प्रपंचात तुझी मुलं बाळ माझी बाय कोण कोणाची मुलं आता मुलांचं आहे का? पण त्यांना चांगला घालायला बाकी तर काय नाही आहे तोपर्यंत जेव्हा पैसे मिळतात तोपर्यंत माता झालं कोणाच कोण बोलतं असा सोबती जर भेटला तर माणसाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. रे तुझ्यासारखे प्रामाणिक माणसं हाताच्या बोठावर मोजण्या इतकीच भेटतात. पण पारेकरी आता जायचं कुठं राहायचं कुठं आणि खायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि सकाळपासून बहीण माझी नुसती रडते रे. का रडते कशासाठी रडते हे समजायला मार्ग नाही. अहो ती काय गरम लागली मुलं आहे पोटात काय का त्याच्या आपला एक दिवस नसेल घरात हाना मारी करतोय त्याला काय वाचाय का बोलतायत नाही का? पण आता जंगलात आपण दूध आणायचं कुठून? आता या जंगलात कुठं दूध म्हणायचं? समोर पहा झोपडी दिसते धूळ येतोय. नाही रे माझं मन मला सांगते नक्कीच त्या ठिकाणी कोणी ना कोणी तरी असलं पाहिजे. नाही कोण तरी असलं पण दळण कोण असलं काही रे. एखादी माता माऊली असेल तर जाऊन तिचे पाय धरू दहीची भीक मागू आणि थोडं दूध मिळालं तर या माझ्या बहिणीच्या पोटाचा धडकलेला घटर आम्ही तरी शांत करू द्या. अरे जाऊन पाहूया. अरे मला मी एकटा जातो तिथं चौकशी करतो. आज समजा माता माऊली असेल तर ठीक आहे ना दर कोण असेल मला हाणायला लागले मी बोलतो पळतही या काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीमागे तुझ्या सावली सांगतो माझ्या काळजाचा तुकडा आज तुझ्या हवाले करतो व्यवस्थित घेऊन जा. ठीक आहे मी या झाडाखाली थांबतोय. मी त्या झोपडीपर्यंत जातो झोपडीत कोण आहे का बघतो. मी तुझ्या पाठीमाग धक्क्या पावलाने येतो. माझ्या संग येऊ नका दोघ असलं कोणतं काय तर म्हणते पोलीस बिलीस असते. ठीक आहे ठीक आहे जाता पडतो धरून मारतेले आपण. आयला झोपडीपर्यंत आलो गोष्ट खरी आहे पण कोण आहे का चौकशी केली झोपडीत कोण आहे का? आम्ही जरा संकटात सापडलो. संकटात सापडला? हो. म्हणजे कुठलं संकट आलंय तुमच्यावर? आमच्या लहान मुलं हो ते जरमले हे जाय मी देव काय बघा जरा थोड्या वेळा शांत का तेव्हा पाजून देता का काय तुमचं
देवान प्रसंग तुम्हारा चांगलं बोला तोंडाने चांगलं बोला अहो हे देवाने तोंड कशाला दिले चांगलं बोलायचं काय तुम्हाला वाईट बोलले शिवजीच्या दुधाबद्दल चांगले मला एक वाटते बर तुम्ही दूध प्यावे तेवढं तुम्ही गारवाचं दूध प्यातातल्या अनेक पाक जोरात किती लहान बाळा तिला अंगाई गायलीस तिच्या खुशीमध्ये आल्यानंतर कसं शांत झोपी गेलं
आज मला कळलं आईची माया काय असते, आईच्या मायेत किती ताकद आहे। आज माझ्या बहिणीला तू पुनर्जन्म दिलास बाऊली, जरी तू माझी जन्मदाती आई नसलीस पण आज माझे पालन पोषण करणारी तू माझी आई आहे। माझ्या तातडीने जोडी पालन पोषण करणारा जगातील सर्वश्रेष्ठ असतो। रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती त्या भूतलावरची सगळ्यात श्रेष्ठ आहे। मला तारगत असं त्याचं आज जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे। ही तुझी धाकटी बहीण आहे, मला सुद्धा तुझी बहीणच समजले, पण असं मला कोणी म्हणू नको हे दादा। तुझ्या घरातच आमच्या प्रसंग आला होता, मी आली माझा भाऊ, आम्ही लहान असतानाच आमच्या आई वडील हारलेले, माझा भाऊ आणि मी राहते सुख काय आणि दुःख काय याचं सगळं मला माहिती आहे दादा। पण त्या परमेश्वरानं काही नियम घालून दिलेत ग, माणसाला दुःखाची झळ पोचल्याशिवाय सुखाची किंमत समजत नाही, अचानक मिळालेलं सुख जास्त काळ टिकत नाही ग। मी तुला सांगते, आजपासून तू माझा भाऊ आहेस, कसला मी प्रसंग येऊ दे रे तुझ्या, कधी पण या बहिणीचं दार तुझ्यासाठी उघडं आहे। परमेश्वरा, मी आतापर्यंत एकटा समजत होतो आणि ही असणारी माझी लहानशी बहीण, पण आज आणखी एक मला रक्ता नात्याचं नातं दिलंस। पण बाई, हा तुमचा भाऊ गरीब आहे ना, तुम्हा दोघी या बहिणीला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही। पण बाई, फक्त मी तुम्हा दोघींना एक शब्द देऊ शकतोय, कधी काही तुमच्यावरती जर एखादं संकट आलं तर त्या येणाऱ्या संकटाच्या वेळी या तुमच्या भावाला अंतकरणापासून हाक मारा, तर ते येणाऱ्या संकटाच्या समोर हा तुमचा भाऊ तुमच्या समोर उभा असेल, पण तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही। फक्त मी एवढंच करू शकतो, ह्याच्याकडेला आम्हाला काही पाहिजे, आम्हाला काही नको दादा, तुझी धन दौलत नको, तुझा पैसा नको, आम्हाला काही नको दादा, आमची मुलीची इच्छा आहे रक्षाबंधनला आणि भाऊबीजला यायला। ताई, या जगाच्या बाजारात मी कुठेही असू दे, पण प्रत्येक रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला हा तुझा गरीब भाऊ तुझ्या दारात उभा असेल, तेवढंच मी करू शकतो। किती शांत झोपले रे, इकडे जागा नाही तुला, पाय सोडून बसू नका, म्हणते थोडं दूर पाजून झोपून थोडे खेळ रे, काय सांगू, माझा जीवच बसला रे। आईची मायाच अशी असते का,
या आधुनिक जगात माणसाला पैशाच्या जोरावरती सगळी माती विकत घेता येतात, पण आईची माया कोणालाही विकत घेता आलेली नाहीये। एक वेळ समुद्राचा अंत लागेल, पण आईच्या मायेचा अंत कोणालाही लागले नाही। त्या परमेश्वराने जन्माला घालताना आई हा शब्दच इतका श्रेष्ठ घातलाय। आई हा म्हणजे आबाळा एवढी, आणि ई म्हणजे ईश्वरासारखी माया असणारी ती आई आहे। तिचं मोल माप कुणीही करू शकत नाही। तुम्ही आला किती मनाला समाधान वाटत होत। दादा खरं सांगू नका ना जाऊ, राहा तुम्ही इथंच। त्या परमेश्वरानं माझ्या नशिबामध्ये जे भोग भोगायचे लिहिले ते भोग भोगल्याशिवाय मला सत्यांतर नाही। तू या जंगलात आहेस, इथंच राहा, कधी काही गरज भासली तर तक हाक दे आमच्या माझ्या बहिणीला। अरे कोण कुठली माऊली, कोण म्हणतो या जगात परमेश्वर नाहीये? त्या परमेश्वराने या माऊलीला परमेश्वराच्या रूपाने पाठवले, आणि माझ्या लहानशा बहिणीचा पोटाचा फडकलेला जठराग्नी शांत केल्यानंतर शांत झोपी गे। अरे बिचारे देवासारखे गावले आपण। पण पारिकरी रडत बसून आता या ठिकाणी रडत बसून चालणार नाही। या माझ्या बहिणीच्या पोटाची भूक भागली, आता आपल्या दोघांच्या साठी काहीतरी पाहिलं पाहिजे। आपण दोघे कुठेतरी नोकरी करूया, हे किती लहान बाळ। या जंगलच्या पलीकडे असणारे जे कांचनपूर शहर आहे, त्या कांचनपूर शहरामध्ये जाऊया। त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर एखादी छोटी मोठी नोकरी मिळते का पाहूया, आणि दोघांच्या मध्ये या लहानच्या बाळाला असं लागणार आहे किती मन किती खायचं। चला ताबडतो कुठेतरी नोकरी। म्हणजे कस सत्वशील आहे, जिकडे तिकडे दान धर्म पूजा अर्चा हे सगळं काही चालू असत, पण मी एकटाच बरोबर। अरे पाहिगरी म्हणजे तुम्हाला तोंडाची भाषा कळत नाही असं काय? अरे बाहेर हे आपल्या रस्त्यात काय काय चाललंय, काय काय नाही? तुझ्या जरा हिंडता फिरता जरा मला कळू द्या। ग्रंथ पारायण चालू आहे, हरिभजन चालू आहे, नगरी आपली सुखी आहे, काय अडचण नाही। बरोबर, ऐकल्यानंतर मला मनाला कसं समाधान वाटलं। हो बाहेरी महाराज तीर्थयात्रेला गेल्यापासून हे रास्त आपण सांभाळतोय। बरोबर बरोबर ना? अरे पण हे रास्त आपण कुठवर सांभाळणार, याला कोणतर वाली पाहिजे। कसं आहे महाराज, आपल्या जबाबदारी सोपल्या म्हटल्यानंतर आपणच पार पाडायला पाहिजे। पण हे आता तुमच्या साथीला एखादा माणूस कमी असेल तर नवीन भरू आपण। आता सेनापतीची जागा खाली आहे, तशी मी पेपरला झाडा सोडतो। एक हवालदाराची जागा कमी आहे, ते जर ऐकून कोण सर्व्हिसला येतो, कोण आलं आहे सर्व्हिस मागायला, तर त्यांना बघू कसं काय माहिती बघू। बरोबर आहे ना, माणसं ठेवून घेऊ, मी पेपरला झाडा सोडतो, काळजी करू नका तुम्ही। कसा असा विश्रांती घ्या। काय गणावरा काय लागलाय का? राम राम। दारावरची कुत्री पहारेकरी का? तुम्ही असला
हातात काठी दिसते काय जनावर काय जनावर का असते महाराज ही बिया उलट माझ्यावरी दिसते म्हणजे दरबारचे पहारेकरी काय पहारेकरी आहे पहारेकरी ड्रेस शिवून दिसतोय म्हणून म्हणलं सिव्हिल मध्ये असते महाराजात आहे काय बसलेत ना महाराजांना जाऊन सांगा काय बाहेर दोन प्रवाशांचं आगमन झाले आत येण्याची परवानगी मागतात सांगतो सांगतो जा ड्रेस वरच आम्ही ओळखलो होतो वशिण्याचे भरते अरे हराम खोराम आगमन शब्द करतात काय सांगायचं एवढं कळत नाही तो बाहेर दोन प्रवासी लांबून आले लांबून कंबरला तिडा देऊ उन्हाचं देतात असा ऊन आमच्या हे पा पारिगिरी आज जाऊन सांगा दोन प्रवासी प्रसंग अंती आले खरंच वशिल्याची भरती आहे हराम घोडा जाऊन सांग दोन प्रवासी आलेत आत येण्याची परवानगी मागतात इकडे तुरित लावली तू राजवाड्यात कामाला येतली तर तुला माहिती आहे का तुम्ही आता म्हणाले तुरित त्वरित त्वरित करताला त्वरित मी म्हणतो तुरित महाराज कोण तुम्ही कुठली आम्ही दोन प्रवासी आहोत या ठिकाणी येण्याच्या पाठीमागे एक कारण आहे ज्यावेळी आम्ही आपल्या राजाच्या वेशीपर्यंत आलो वेशीतून हात आल्यानंतर या जनतेच्या मुखातून आपल्या नावाचा जयघोष ऐकला आपल्या हातून चाललेली जनतेची सेवा पाहिली मन भारावून गेलं त्या क्षणी विचार केला अशा थोर व्यक्तीच्या पवित्र भावनाचा दास बनण्याची जर संधी या बाबराला मिळाली तर आम्ही जन्माला आलेलं आमच्या जीवनाचं कुठंतरी सार्थक होईल हे अशा मनामध्ये घेऊन आपण पेपरला लिहिली दौंडी आणि जाहिरात वाचून या ठिकाणी आम्ही आलो एखादी छोटी मोठी नोकरी मिळते का पाहण्यासाठी त्याच कसं आहे नोकरी बोलतोय ना त्याचं कसं आहे म्हणताय केवढं त्याला काय म्हणतात कानाची दाखला मंगळ वेळेमध्ये आणला याच्या अजून दात काढलं ना आणला त्यांना रानामध्ये गायब कुणाच्या पायाला असं तिळा हंदी आणला आणि त्याचं दूध पिते मला हे आलाय कातीला आणि हे आलाय मस्तीला हा राजदंड आहे राजदंड नोकरी अशी मागून मिळत नसती त्याला काहीतरी अंगी गुण लागत बरोबर आहे महाराज हा तुमचा दोष नाही हा संपूर्ण जगात चाललेला रीतिरिवाज आहे आज एखादा शाळेत साधा शिपाई जरी भरायचा असेल तर तो प्रथम त्याला अनुभव विचारला जातो आज एवढ्या मोठ्या राज्याचा राजकारभार चालवायचा म्हटल्यानंतर त्या माणसाला अनुभव असणं गरजेचं आहे पण महाराज माणसानं स्वतःचा मोठेपणा स्वतः कधी सांगायचा नसतो त्याला समाजानं किंवा गावानं मोठं म्हणावं लागतं तेव्हा तो माणूस मोठा होत असतो पण महाराज माझ्या अंगामध्ये असणाऱ्या कर्तृत्वाच्या जोरावरती फक्त मी तुम्हाला एकच शब्द देऊ शकतो मला सांगा तुमच्या दरबारचं सैन्य किती आहे पाच पंचवीस हजार त्या 525,000 सैनिकाच्या हातून जे काम थकेल ते काम मी एका पायावरती करण्यास तयार आहे आणि ज्या दिवशी हे काम माझ्या हातून होणार नाही हे सिद्ध होईल त्या दिवशी हसत मुखाने फासाच्या तख्तावर सुद्धा मी चढण्यास तयार आहे महाराज कर्तव्यगार माणूस दिसतोय 25,000 सैन्याच्या हातून जे काम थकेल त्यो काम करतो म्हणते हो कोणतरा अनुभवी माणूस आहे
सेनापतीचा जागा द्या, सेनापतीचा जागेवर त्यांना दिला. हो ओ, तुम्हाला सेनापतीचा जागा दिली महाराजांनी, तुम्हाला सेनापतीची जागा दिली. आणखी एक महाराज विनंती होती. काय? माझ्या जोडीला माझा एक जोडीदार आहे, त्यालाही एखादं छोट मोठं काम मिळालं तर त्याचाही जीव रमे. नाही, आम्हाला एकच जागा भरायची. गालबाग पृथ्वी एक जागा. तुला अनुभव काय नोकरीचा? काय अनुभव आहे? काय आहे? एखाद्या जास्त परिचित आलो, छातीची ढाल करून मनकदाची तलवार करून आलेला हल्ला वापस फिरवी. राष्ट्र पातळच काढणे किंवा वर काढणं हे पट्ट्याचं काम आहे. एखाद्या वेळेला आकाश कोसळत असेल त्या जागा मनकदाचा ठेका घेऊन त्याच थत्वाची हिंमत फाकड्या देऊ नये. शेरडाला धाळा पाडायचा नाही. कदाचित शत्रू दिसून मला काय म्हणजे मला काय म्हणायचं आहे. समजा अचानक परकी राष्ट्राने आपल्या राष्ट्रावर हल्ला केला तर तुम्ही काय करणार? हो, कदाचित शत्रू करून हल्ला आपल्या कदाचित हा दिसून जर शत्रू मला जर दिसला बर घराशिवाय थांबलो तरी ठीक असणार. पळून जायचा विचार करतो का? जमिनी कावा. बरोबर आहे महाराज, यात त्याची चूक नाही. तो नेहमी लढत असताना धनिनी काव्याने लढत असतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायाने आपल्या मुठभरती मावळ्यांच्या जीवावरती धनिनी काव्याने गड काबीज केले त्याप्रमाणे माझ्या जोडीदाराचे सगळे काव्य धनिनी असतात. जर शत्रू आले तर तुम्ही काय करणार? परत परत घरी जाणार. घरी जाणार? त्यांना उन्हा आत्म सरी घालणार, त्याला कुलूप घालणार. काय का बोलव, जवळ बोलवणार. माझीच गावाची नव आज शत्रूच्या त्याच्या गाडी खिडकी उघडे आहेत ना, आणि त्याच्या आय बाय देऊ दिसला. नाही काही तुझ्या भाऊकीची भावना आहेत का रे? असू द्या महाराज, थोडा विनोदी आहे. काम करा, पगार काढण्यासाठी दोघांची नाव द्या. नाव सांग. माझं नाव अली बकस. अली बकस? अली बकस. अली बकस. वडिलाच नाव? अली कुपस. आठ नाव? पाणी उपस. आमचं राज्याचं नाव सांगतो. राज्याचं नको, तुझं नाव सांग. माझं नाव? हा, माझं नाव कोट्याप्पा. कर्नाटक असेल बा. कोट्याप्पा. वडिलाचं नाव? सुथळ्याप्पा. आठ नाव? वाटण्याप्पा. तुला तर भावाला माती देऊ. तुझं नाव सांग. माझं भानुदास. हे कसं नाव चांगलं? भानुदास. वडिलाचं नाव? अब्दुल. आठ नाव? कुलकर्णी. नालायका जातीचा दाखला नेमका कोणत्या जातीने काढायचा रे? रेशन कार्ड काढायचं. कशाला झक मारा, रेशन कार्ड निघतंय का? सात नंबर बंगला, त्यावर तुमच्या दोघांची राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय आहे. दरबार मधलं काय काम निघलं मी बोलवाय लोक दोघांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर आहे. भारिकडी कधीही मध्यानरात्रीची या पामराला हाक द्या, हा पामर तुमच्या सेवेसाठी सदैव तयार असेल. ठीक आहे, या तुम्ही. महाराज, दोन्ही माणसाचा नवीन भरलेले हो स्वभाव कसे आपल्याला काय माहित आहे? बरोबर आहे. यांच्यावर मी चोर पालतीने लक्ष ठेवतो, कशी कशी आहे बघतो, आणि कामाला चांगली असेल तर कायम स्वरूपी ठेवूनच घेऊया. काय अडचण नाही, तुम्ही घ्यावी सरांची. चला या.